नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या संदर्भामध्ये माहिती बघितली. आता या पाठातला जो पुढचा मुद्दा आहे अणुविद्युत निर्मिती केंद्र, त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेत आहोत. अणुविद्युत केंद्र म्हणजे नेमकं काय? तर अणूच्या ऊर्जेचा वापर करून ज्या ठिकाणी विद्युत निर्मिती केली जाते त्या केंद्राला अणुविद्युत केंद्र असे म्हणतात. बर, मग याची रचना कशी असते? मागच्या पाठात, या पाठामध्ये आपण मागच्या व्हिडिओ जसं शिकलो औष्णिक विद्युत केंद्राची रचना, अगदी तशीच, थोडासा फरक असतो फक्त. या ठिकाणी पण बॉयलरच असतं, त्यामध्ये पाणी गरम होतं, पाण्याची वाफ होते, ती वाफ टर्बाईनवर सोडली जाते, टर्बाईन फिरतं, त्याने जनित्र फिरतं आणि त्यामधून विद्युत निर्मिती साधली जाते. मग औष्णिक विद्युत केंद्रात आणि अणुविद्युत केंद्रात फरक काय? तर फरक फक्त एवढाच आहे, औष्णिक विद्युत केंद्रामध्ये आपण इंधन म्हणून कोळसा जाळतो आणि उष्णता ऊर्जा मिळवतो. या ठिकाणी मात्र युरेनियम, प्लुटोनियम यासारख्या जड मूलद्रव्यांचा वापर केला जातो. अणुविखंडनाची प्रक्रिया घडवून त्यामधून उष्णता ऊर्जा मिळवली जाते आणि तिचं रूपांतर गतिज ऊर्जेत, गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आता नेमकी ही केंद्रकीय विखंडनाची प्रक्रिया काय आहे ते आपण थोडं समजून घेऊया. बघा, युरेनियम 235 या मूलद्रव्याच्या अणूवर, अणूच्या केंद्रकावर मंद गती न्यूट्रॉनचा मारा केला की त्या ठिकाणी हा न्यूट्रॉन त्या युरेनियम 235 अणूच्या केंद्रामध्ये जातो, त्याचं केंद्रक अस्थिर करतो, त्याचं रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकामध्ये होत. आता हे जे समस्थानिक आहे युरेनियम 236 हे अत्यंत अस्थिर असतं, फार काळ ते स्टेबल राहू शकत नाही, ते फुटतं. फुटलं की त्याचं रूपांतर दोन नवीन अणूंच्या केंद्रकामध्ये होतं, बेरियम आणि क्रिप्टॉन. हे दोन नवीन अणूंचे केंद्रक तयार होतात, याच बरोबर त्यामधून तीन जास्तीचे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात आणि सोबत 200 MeV एवढी ऊर्जा सुद्धा बाहेर पडते. बघा, एका अणूच्या केंद्रकाच्या भंजनामधून एवढी ऊर्जा बाहेर पडते. त्यानंतर हे जे तीन न्यूट्रॉन्स बाहेर पडतात हे आणखी नवीन तीन युरेनियम 235 अणूंमध्ये शिरतात, त्यांनाही ते फोडायला सुरुवात करतात. ते फुटल्यानंतर पुन्हा तीन मधून प्रत्येकी तीन तीन न्यूट्रॉन्स बाहेर पडतात, म्हणजे पुढच्या वेळेला 9 युरेनियम 235 अणू फोडले जातात. अशा पद्धतीने ही साखळीसारखी अभिक्रिया चालत राहायला लागते आणि प्रत्येक वेळेला अणूच्या भंजनामधून ऊर्जेची निर्मिती होत राहते आणि अशा पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती या ठिकाणी अणू विखंडनामधून निर्माण होते. तुम्हाला सगळ्यांना अणुबॉम्ब माहिती आहे. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता, प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. ही एवढी सगळी ऊर्जा या शृंखला अभिक्रियेमधून तयार होते. आपल्याला एवढ्या मोठ्या ऊर्जेची आवश्यकता नसते, म्हणून ही अभिक्रिया नियंत्रित पद्धतीने अणुभट्टीमध्ये घडविली जाते. या नियंत्रित शृंखला अभिक्रियेसाठी त्या ठिकाणी कॅडमियम च्या कांड्या या न्यूट्रॉन्सला शोषून घेण्यासाठी वापरल्या जातात आणि ही अभिक्रिया नियंत्रित पद्धतीने त्या ठिकाणी घडवली जाते आणि विद्युत निर्मिती सतत होत राहते.